भारत माता की, भारत माता की। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार श्री अशोकभाऊ नेतेजी, ज्येष्ठ नेते केशवभाऊ मानकरजी, धैर्यसिंग नागपुरेजी, संजय पुरामजी, विजयभाऊ शिवणकरजी, यशपाल उपराळेजी, नरेश माहेश्वरीजी, सुरेंद्र नायडूजी, सुरेश हर्षेजी, राजेंद्र पटलेजी, अग्रवालजी, राजेंद्र गौतमजी, प्रमोद संजीवाजी, या ठिकाणी उपस्थित श्री मेंढेजी, राजेश भक्तवर्तीजी, अनिल स्वप्नवरेजी, अजू बिसेनजी, कविताताई रांगाले, सीमाताई शेठे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज आमगावमध्ये अशोक नेतेजी यांना निवडून द्या अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे। खरं म्हणजे याचं नाव जरी आमगाव असलं तरी एक खास गाव आहे, कारण महाकवी भाऊभूतींच्या स्मृतीने पावन झालेलं हे गाव आहे आणि याच ठिकाणी त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये प्रभू श्रीरामांचं राज्यकारभार कसा होता हे सांगण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांना देखील नमन करतो। आमच्या या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा राहिला ते आदरणीय मानकर गुरुजी असतील, आज निश्चितपणे त्यांची आठवण येते। मानकर गुरुजी असतील किंवा महादेवरावजी शिवणकरजी असतील, या सर्वांनी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला रुजवण्याचं काम केलं आणि आज ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एकेकाळी केवळ दोन खासदार निवडून आले होते तो भारतीय जनता पक्ष आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि देशामध्ये 302 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अबके बार 400 पार, अबकी बार 400 पार होणार आहे। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही अशोक नेतेची निवडणूक नाहीये, ही या ठिकाणी ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाहीये, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याकरता या ठिकाणी निवडणूक होणार आहे। आपण ज्यावेळी अशोक नेत्यांना मतदान करणार आहोत, ज्यावेळी अशोक नेत्यांच्या कमळाचं बटन आपण दाबणार आहोत, त्यावेळी केवळ अशोक नेत्यांना आपलं मत मिळणार नाही तर देशाचे नेते नरेंद्र मोदीजींना देखील आपलं मत मिळणार आहे। इतर कोणाचं बटन दाबलं तर राहुल गांधींना मत मिळणार आहे। आता देशामध्ये दोनच खेमे तयार झाले आहे, एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांच्यासोबत एनडीए, त्यांच्यासोबत आपली महायुती आहे, आमचे एकनाथरावजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, आठवलेजी असतील, मनसे असेल, पिरिपा असेल, अशी एक आपली महायुती आहे। आपली महायुती, या महायुतीचे इंजिन मोदीजी आहेत आणि बाकी सगळ्या बोग्या या महायुतीच्या या ठिकाणी त्या इंजिन सोबत लागल्या आहेत। ही विकासाची गाडी आहे, आपल्या विकासाच्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, प्रत्येकाला बसायची जागा आपल्या गाडीत आहे आणि मोदीजीचं इंजिन या गाडीला सबका साथ सबका विकास म्हणत पुढे घेऊन चाललेलं आहे।
पण तिकडे राहुल गांधींच्या खेम्यात काय आहे? राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, तिकडे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे, तिथे बोगीच नाहीये. आता इंजिन मध्ये कोणाला बसायची जागा असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो, सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकत नाही. आणि यांची गाडी कशी आहे, एक जण इंजिन पूर्वेकडे ओढतो, दुसरा पश्चिमेकडे ओढतो, तिसरा दक्षिणेकडे ओढतो, चौथा उत्तरेकडे ओढतो, त्यामुळे यांची विकासाची गाडी पुढे जात नाही. या देशामध्ये जनसामान्याच्या विकासाची गाडी मोदीजींच्या इंजिन घेऊन पुढे नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर आपली महायुती करते, आपली एनडीए करते, आपले मोदीजी करतात. आणि म्हणून याच गाडीला हिरवी झेंडी द्या आणि याच गाडीमध्ये बसा हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी देशाचं चित्र बदललं. 10 वर्षांमध्ये 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे, जे कच्च्या घरात राहायचे, त्यांना पक्कं घर देण्याचं काम मोदीजींनी केलं. 11 कोटी घरांमध्ये शौचालय दिलं, 10 कोटी घरांमध्ये गॅस दिला. 50 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं, आमच्या महिलांना त्या ठिकाणी हंडा घेऊन बाहेर जावं लागायचं. 50 कोटी लोकांना गेल्या 5 वर्षांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरापर्यंत मोदीजींनी पोहोचवलं. आणि पुढच्या 2 वर्षात देशात एकही घर असं राहणार नाही की ज्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचलेलं नाही. 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला. वयोश्री योजनेच्या माध्यमातून आमचे घरचे बुजुर्ग लोक आहेत, कोणाला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली, कवळी पाहिजे तर कवळी दिली, चष्मा पाहिजे तर चष्मा दिला, स्टिक पाहिजे तर छडी दिली, कमोड पाहिजे तर कमोड दिला. आमच्या दिव्यांगांना ज्यांना चालता येत नव्हतं त्यांना प्रोस्थेटिक अशा प्रकारचा पाय दिला, जे कालपर्यंत चालू शकत नव्हते ते आता मोटरसायकल चालवू शकतात, अशा प्रकारे दिव्यांगांना हात दिले, पाय दिले, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन केलं. आज आमच्या महिलांकरता मोदीजींनी या ठिकाणी 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपयाचा निधी देऊन आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं. आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय आमच्या बचत गटांच्या सगळ्या उत्पादनांना रेल्वे स्टेशनवर जागा मिळेल, एअरपोर्टवर जागा मिळेल, मॉलमध्ये जागा मिळेल, सगळीकडे आमच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू या ठेवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. आज आपण पाहू शकतो आमच्या तरुणांना, आमच्या तरुणीला या ठिकाणी मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं. जवळजवळ देशामध्ये 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी मिळालं, बिन तारण मिळालं. पूर्वी बँकेमध्ये गेलो तर बँक विचारायची तुमच्याकडे बंगला आहे का, जमीन आहे का, ती तारण ठेवा. तुमचा कोणी नातेवाईक सरकारी अधिकारी असेल तर त्याचं या ठिकाणी गॅरंटी द्या तर तुम्हाला लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं चालणार नाही, त्याची गॅरंटी मी घेतो. 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि मला सांगताना आनंद वाटतो माता भगिनींनो, या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्या आपल्या पायावर मोदीजींमुळे आज या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत. कारण मोदीजी सांगतात एक पुरुष आपल्या पायावर जेव्हा उभा राहतो त्यावेळी केवळ तो पुरुष आपल्या पायावर उभा राहतो, पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार हा ती आपल्या पायावर उभा करते. आणि म्हणून महिलांकरता मोदीजींनी काम केलं. आणि आता केशव भाऊ आपल्या मंचावर फार कमी महिला आहे, मोदीजींना आता हे चालत नाही. मोदीजींनी 2026 नंतर सांगितलं आहे आता विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमदार आणि खासदार म्हणून 33% महिलांना मोदीजींनी आरक्षण दिलेलं आहे. 2 वर्षांनी या मंचावर 50% महिलांना बसवल्याशिवाय
तुम्हाला गत्यंतर नाही आहे, कारण मोदीजींनी महिलांचा विचार केलाय। आणि आता 3 कोटी महिलांना लखपती दीदी मोदीजी बनवतायत, आणि पुढच्या काळामध्ये 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय। आज गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत देशामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला, आणि 2029 सालापर्यंत मोफत अन्नधान्य 80 कोटी लोकांना मोदीजी हे त्या ठिकाणी देणार आहे। हा गरिबांचा मसीहा आहे। एवढंच नाही, 1 कोटी घरांना सूर्यघर म्हणून योजना आणली। पहिल्या टप्प्यामध्ये त्या घरांवर सोलर लावण्यात येणार आहे, पुढच्या 5 वर्षात सगळ्या घरांवर सोलर लावण्यात येणार आहे, आणि 300 युनिट पर्यंत वीज फ्री ही आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून मिळणार आहे। गरीबाला विजेचं बिल भरावं लागणार नाही, अशा प्रकारची योजना आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी येते आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या देशामध्ये पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला, आणि गरीबाचा विकास करून देखील देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली। आणि मोदीजींनी सांगितलं पुढच्या 5 वर्षांमध्ये भारताला जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही करण्यात येणार आहे। आता एखादा व्यक्ती प्रश्न विचारू शकतो, अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते बनतात, पूल बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना बनतात, घर बनतं, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, अर्थव्यवस्था मोठी होते तर प्रत्येकाच्या आशा आकांक्षा पूर्ण होतात, अर्थव्यवस्था मोठी होते तर देश सुरक्षित होतो, अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो जो जनसामान्यांच्या उपयोगाकरता त्या ठिकाणी लावला जातो, अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी प्रत्येक घटकाचा विचार केला। आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली, आमच्या ओबीसी समाजाकरता 20,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली। या ठिकाणी मोदीजींचं मंत्रिमंडळ पण असं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री ओबीसी एससी आणि एसटी आहे। आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्री आदिवासी मंत्री आणि दलित मंत्री पाहायला मिळाले नाही, कारण मोदीजींचा नारा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास, सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहे। आणि म्हणून आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होत आहे। आपले नेते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम झालं। आज आपले हायवे बघा, आपले रस्ते बघा, आपले वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग बघा, आणि आता तर आपला समृद्धी महामार्ग हा आपण गोंदियापर्यंत आणतोय, म्हणजे तुम्हाला देखील मुंबईपर्यंत 8 तासांमध्ये पोहोचता येईल अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग या ठिकाणी आपण तयार करतोय। बंधू भगिनींनो, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे, केंद्रातलं सरकार ज्या प्रकारे देशामध्ये परिवर्तन करताय त्या प्रकारे आज आपल्याला एका नवीन भारताची निर्मिती करायची आहे। माननीय मोदीजींनी सांगितलं गेले 5-10 वर्ष ये तो केवळ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, पुढच्या 5 वर्षांमध्ये परिवर्तन करून दाखवणार आहे। खरं म्हणजे अमित भाई शहा हे लवकरच त्या ठिकाणी भंडाऱ्यात उतरतायत, मला लवकर जायचं आहे, पण मी एवढीच विनंती करण्याकरता आपल्याला आलो आहे। या ठिकाणी अशोक नेत्यांसारखा एक आपला उमेदवार गरीब घरचा आदिवासी घरचा मुलगा हा आपला उमेदवार म्हणून आलाय। बंधू भगिनींनो, तुमच्या आशा आकांक्षा मला पूर्ण करायच्या आहेत। मला माहिती आहे या ठिकाणी 2017 साली आपण नगरपंचायत घोषित केली, काही लोक कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात ते अडलाय, पण काळजी करू नका, निवडणूक झाली की देशाच्या सॉलिसिटर जनरलला त्या ठिकाणी विनंती करून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही उभं करू,
आणि या ठिकाणची नगर पंचायत ही तर आम्ही करूच, पण नगर पंचायत झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात निधी देऊन या आमगावचं चित्र बदलून दाखवू, हा तुम्हाला विश्वास देण्याकरता मी आलेलो आहे। बंधू भगिनींनो, ही बाजार समिती आहे, केशवभाऊंनी सांगितलं बाजार समितीचा विकास करायचा, केशवभाऊ चिंता करू नका, तुम्ही जेवढा निधी मागाल आचारसंहिता संपल्यानंतर तेवढा निधी या बाजार समितीच्या विकासाकरता मी या ठिकाणी उपलब्ध करून देईल। आज आपण पाहू शकतो कचारगडला आपण निधी उपलब्ध करून दिला, हजार फालला आपण निधी उपलब्ध करून दिला, या ठिकाणी देवरू तालुक्यातील ठासगड याही ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात बदल करतोय। आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 चा बोनस देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि मी तुम्हाला सांगतो पुढच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये आम्ही सगळे फिडर सोलर वर नेतोय। शेतकऱ्यांना दिवसा 12 तास 20 ही 365 दिवस देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे। त्यामुळे देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार तुमची सेवा करताय। येत्या 19 तारखेला मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता सकाळी उठून मतदान केंद्रावर जा, अशोक नेत्यांच्या नावासमोर कमळाचं चिन्ह आहे, ते कमळाचं बटन दाबा आणि नेत्यांचा विजय करून मोदीजींना प्रधानमंत्री बनवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।